नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की प्रभावी शक्ती आयोगाची स्थापना आपल्या महाराष्ट्र सरकारने केलेली आहे। म्हणजेच काय की या आयोगाद्वारे जे बालकांवरती आणि महिलांवरती अत्याचार होत आहेत त्याला आळा बसवणे आणि त्याला आळा बसवताना जे काही यामध्ये गुन्हेगार आहेत त्यांना चांगल्यातली चांगल्या शिक्षा करणे, लवकरात लवकर शिक्षा करणे, अशा प्रकारचा हा एक आयोग आहे। तर या आयोगामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश आहे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा। त्याचसोबत मित्रांनो, जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। त्याचसोबत महाराष्ट्र सरकारच्या, केंद्र सरकारच्या योजना आणि नवीन नवीन जी आर आपल्या चॅनलवरती येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो। मी आहे तुषार आणि तुम्ही बघत आहात फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल। देण्यात आले ते म्हणजे काय, ती महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रभावी शक्ती विधेयकास मान्यता देण्यात आली आहे। यामध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया की हे प्रभावी जे शक्ती विधेयक आहे ते काय आहे। महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारीवर प्रभावीपणे कार्यवाही न करता यावी याकरिता प्रस्तावित कायद्याची चौकट अधिक बळकट करण्यासाठी शक्ती या दोन प्रस्तावित कायद्यांना विधिमंडळासमोर सादर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। या विधेयकानुसार शिक्षेचे प्रमाण वाढविले असून नवीन गुन्हे देखील समाविष्ट करण्यात आलेले आहेत। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते। महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ, महाराष्ट्र अमेंडमेंट ॲक्ट 2020 आणि स्पेशल कोर्ट ॲड मशिनरी फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ 2020 अशी दोन विधेयक विधिमंडळात मांडण्यात येतील। महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने दिशा कायदा केला आहे। या कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये कायदा करण्याच्या दृष्टीने दिशा कायदा समजून घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह तत्कालीन गृहमंत्री श्री संजय कुमार आणि पोलीस महासंचालक श्री सुबोध जसवाल व इतर वरिष्ठ अधिकारी यांनी आंध्र प्रदेशला भेट दिली होती। आंध्र प्रदेश दिशा कायद्याचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी विधेयकाचा मसुदा करण्याकरता श्रीमती अश्वथी दोराजे, संचालक महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक यांचे अध्यक्षाखाली एक समिती नेमण्यात आली होती। या समितीने तयार केलेल्या उपरोक्त दोन विधेयकांचे मसुदे मंत्रिमंडळासमोर 12 मार्च 2020 रोजी ठेवण्यात आले होते। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या विधेयकांची सखोल तपासणी करून विधेयकांचा मसुदा तयार करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला। माननीय मंत्रिमंडळाच्या निर्देशानुसार श्री अशोक चव्हाण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली होती। या समितीचे सदस्य पुढील प्रमाणे होते: अनिल देशमुख मंत्री गृह, श्री एकनाथ शिंदे मंत्री नगरविकास, श्री जयंत पाटील मंत्री जलसंपदा व लाभक्षेत्र, श्रीमती यशोमती ठाकूर मंत्री महिला व बालविकास, श्रीमती वर्षा गायकवाड मंत्री शालेय शिक्षण। प्रस्तावित कायद्यांची ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत: नवीन गुन्हे परिभाषित केले आहेत, समाज व माध्यमांतून महिलांना धमकावे, बदनामी करणे, बलात्कार, विनयभंग आणि ॲसिड हल्ला याबाबत खोटी तक्रार करणे, त्याच्यानंतर समाज माध्यम, इंटरनेट व मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी तपास कार्यात सहकार्य न करणे, एखाद्या लोकसेवकाने तपास कार्यात सहकार्य न करणे, बलात्कार पीडितीचे नाव छापण्यावर बंधने होती ती बंधने विनयभंग आणि ॲसिड हल्ला बाबत लागू करणे, त्याच्यानंतर शिक्षेचे प्रमाण वाढवलेले आहे, बलात्कार, ॲसिड हल्ला आणि बालकांवरील अत्याचार गंभीर प्रकरणी मृत्यूदंड प्रस्तावित केलेला आहे, शिक्षांचा कालावधी वाढविलेला आहे, ॲसिड हल्ला प्रकरणी दंडाची तरतूद केली असून ती रक्कम पीडितीला वैद्यकीय उपचार व प्लॅस्टिक सर्जरीकरता देण्याचे प्रस्तावित आहे, फौजदारी प्रक्रियेमध्ये बदल सुचवलेला आहे, तपास कालावधी 2 महिन्यांवरून 15 कार्यालयीन कामकाजाच्या दिवसाचा केला आहे, खटला चालवण्याचा कालावधी 2 महिन्यांवरून 30 कार्यालयीन कामकाजाच्या दिवसाचा केलेला आहे, अपीलचा कालावधी 6 महिन्यांवरून 45 दिवसांचा केला आहे, नवीन न्यायालयीन व्यवस्था प्रस्तावित केली आहे, 36 अन्य विशेष न्यायालयीन स्थापन करणे प्रस्तावित आहे, प्रत्येक अन्य विशेष न्यायालयासाठी विशेष शासकीय अभियोक्ता नेमण्याचे प्रस्तावित आहे, प्रत्येक घटकामध्ये महिला व बालकांवरील गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी जिल्हा अधीक्षक आयुक्तालय विशेष पोलीस पथक ज्यामध्ये किमान एक महिला अधिकाऱ्याचा समावेश असेल नेमण्याचे प्रस्तावित आहे, पीडितांना मदत व सहकार्य करण्यासाठी सेवाभावी संस्थांना अधिसूचना करणे प्रस्तावित आहे।
तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, आणि आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, या व्हिडिओबद्दल जर काही शंका असेल किंवा जर काही विचारायचं असेल तुम्हाला, तर सिंपल आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा, किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या मी इंस्टाग्रामचा आय डी दिलेला आहे, तिथून डायरेक्टली तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा अजून तुम्हाला एक अदर पर्याय सांगतो की आपला टेलिग्रामचाही आय डी इथे दिलेला आहे, तो ग्रुप तुम्ही जॉईन करून तिथेही तुमचे प्रश्न विचारू शकता. किंवा तुम्हाला महाराष्ट्र सरकारचा किंवा केंद्र सरकारचा कोणताही GR किंवा तुम्हाला कोणता फॉर्म हवा असेल तर त्याबद्दल तुम्ही डिस्कस करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन वेळेसह आणि अशाच एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.